एकदा मंचावर येऊन बसावे. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाची पुढील वाटचाल करूया. सर्वप्रथम मी खामगाव ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष यांस विनंती करेन की त्यांनी दोन शब्द आपल्या मनोगत मांडावे. हॅलो, नमस्कार. सन्मान्य प्रमुख पाहुणे, उपस्थित ग्रामस्थ मंडळ आणि मुंबईकर, माझे सहकारी तसेच उपस्थित महिला मंडळ, पालकवर्ग आणि माझ्या मित्र परिवार, मित्र विद्यार्थी मित्र, आजच्या विद्यार्थी मंडळ सोहळ्याच्या अध्यक्षस्थान बोलतात उठवताना मला अत्यंत आनंद अभिमान वाटतो आहे. आपले विद्यार्थी आज इथे सन्मान होण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे संपूर्ण श्रेय त्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि सातत्याला जात आहे. हे पाहून निश्चित प्रत्येक बालकांच्या मनात आनंद जाणून आला असेल. विद्यार्थी आजचा विद्यार्थी गुण गौरवला हा आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचे वाढावे आणि त्यांना प्रेरणा मिळावे यासाठी आयोजित करण्यात आले आहे. हा सन्मान फक्त कुठल्या शैक्षणिक गुणवत्तेचा साक्षीदार नाही तर कुठला कर्तृत्व आणि चिकाटीचे प्रतीक आहे. तुम्ही ज्या प्रकारे मेहनत केली आहे त्याचे फळ आणि त्याचा अर्थ असा नाही की आमचा प्रवास आता संपलेला आहे. एक ही तर एक सुरुवात आहे. एक पाऊल पुढे टाकण्याची प्रेरणा आहे. शिक्षण आणि शिकणे कधी थांबत नाही ते एक सत्यक्रिया आहे. पालक आणि शिक्षकांना देखील धन्यवाद देतो कारण त्यांचे नियोजन आमचा हा कार्यक्रम यशस्वीमध्ये पार पाडत आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने केलं आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, तुमचे ध्येय तुमच्या समोर स्पष्ट असावे. कधी कधी हार मानू नका. जीवनात कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका. यश आणि अपयश हे दोन्ही गोष्टी जे भाग आहे त्यातूनच शिकत जाणे आणि पुढे जाणे हेच खरे यश आहे. मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी अधिक शुभेच्छा देतो. श्री आणि श्री सागर गोरुळे यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रमाचे धन्यवाद अध्यक्ष महोदया. आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच पुढे जाण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल. चला आपण पुढील कार्यक्रमामध्ये ओळूयात. एक स्वागत समारंभ छोटासा करू आणि मग आपण मुख्य प्रमुख पाहुण्याचं मार्ग झाल्यानंतर मार्गदर्शन घेऊ. आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत करतील मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री विजय साठे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वागत करतील विकास गौरव जोशी. श्री सुरेश बांद्रे यांचं स्वागत करतील अंकुश नागर. श्री पांडुरंग लिंबे यांचे स्वागत करतील महेश सिद्धू.
टीम यांच्या स्वागतासाठी सोहित बोले. श्री दीपक खडस यांच्या स्वागतासाठी प्रमोद निपरे. हरिबाबा साथी यांचं स्वागत करते किरण गोरीवाले. मधुकर जुजुक यांचं स्वागत करतील अमोल डावरू. आपल्या गावच्या महिला सुषमा सुरेश बोले जोशी यांचं माजी सरपंच यांचं इकडे आगमन झालेलं आहे. तर कामगाव ग्रामाचं म्हणजे मुंबईचे संतोष होकर यांचं स्वागत करतील धीरज दावडू. सुषमा सुरेश जोशी यांच्या स्वागत करतील प्रचिती विचारे. मनुष्य हा जन्माला आल्यापासून हा विद्यार्थीच असतो, तो पूर्ण मनेपर्यंत विद्यार्थीच असतो. त्यामुळे आपण नेहमी शिकतच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्याप्रमाणे आपल्या आपण जेव्हा लहान होतो, माझ्याची मुलं जेव्हा लहान होती किंवा माझ्यावर मोठी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा असे कार्यक्रम आपल्याकडे नाही व्हायचे. परंतु आत्ता आपल्या सगळ्या मोठ्या मंडळींनी हा कार्यक्रम सुरू केला, त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि हा असा कार्यक्रम पुढे नेहमी चालू राहावा अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. देवळी शाळेवरती आता सध्या कार्यक्रम आहे, तर त्यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन करावे. मुंबई ग्रामस्तंभ खामगाव आणि गावच्या ग्रामस्तंभ खामगाव यांच्या आजचा हा कार्यक्रम विद्यार्थी कुलाचा
काही काही पार पडत आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष, गाव मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्या दोन्ही मंडळाचे सर्व सदस्य आणि आपण सर्व या गावचे ग्रामस्थ उपस्थित सर्व विद्यार्थी त्यांचं गुणगौरव होणार आहे. जे विद्यार्थी आता शिकत आहेत आणि जे विद्यार्थी आता माहिती सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन आयुष्य कंठत आहे, म्हणजे अजन्म हा विद्यार्थीच असतो माणूस ते त्याने आता सांगताना करत आहे ते, तर उपस्थित सर्व या गावच्या महिला पतींनी खरोखरच आता जो कार्यक्रम आहे एक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं जेणेकरून त्यांचं भविष्यातील मार्ग हा सुखकर बनेल. मार्ग सुखकर बनवायचे अनेक मार्ग आहेत, परंतु प्रत्यक्ष जो पहिला आधार जो आहे तो आहे शिक्षण. आणि या शिक्षणाच्या जोरावरच माणूस आपले वेगवेगळे मार्ग येतो चौकंदरपणे, शिक्षणामुळे तर चौकंदरपणे तो मार्ग निवडत असतो. आणि या शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटावं या दृष्टिकोनातून आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खरोखरच विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणार ठरेल. विद्यार्थी मित्र तसेच ग्रामस्थ सर्व उपस्थित आणि उपस्थित नसणारे सुद्धा त्या सर्वांसाठी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आपण पूर्णपणे लक्ष द्यावं. शिक्षण केवळ शिकलो असं न म्हणता त्या शिक्षणातील जो काही सार आहे हा विद्यार्थ्यांना विनंती आहे की तो सार घ्यायचा प्रयत्न करा. केवळ आपण शिकतो झालं 12वी 15वी, मी इव्हन म्हणेन की त्याचा कोर्स करून इंजिनियर झाला डॉक्टर झाला, पण इंजिनियर किंवा डॉक्टर डिग्री आपल्याला नको. खरा डॉक्टर तुम्ही त्या ट्रेनिंग मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, खरा इंजिनियर तिथे पूर्ण झाला पाहिजे. म्हणून जे शिकताय त्या कोर्ससाठी ते कोर्स मनापासून करा. केवळ कॉलेजला जायचं मुलांबरोबर किंवा मित्रांबरोबर फिरायचं, मोबाईल घेऊन इकडे व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करायचं किंवा कुठेतरी बाहेर ट्रीपला जायचं कॉलेज म्हणून एन्जॉय करायचा, एन्जॉय मग सोडून द्या. आयुष्यातलं एन्जॉय आपल्याला भविष्यात करायचं आहे आणि तो जर योग्य प्रकारे तुम्हाला करायचा असेल तर ते तुम्ही शिक्षण घेत आहात, हे शिक्षण अगदी मनापासून घ्या. ज्याप्रमाणे कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता जे शिकत आहे अगदी पहिलीपासून, आपण 12वी 17वी 18वी विचार केला तर 12वी नंतर बरेच कोर्स आपले उपलब्ध होतात, तसेच 10वीनंतर सुद्धा आहे, ते शिकत आहे. त्याच्यासाठी सुद्धा मला सांगणं आहे की तुम्ही शिक्षण घेत आहे केवळ इयत्ता वर्ग वर्ग पुढे पुढे जाऊ नका. आता शासनाने जीआर काढल्याप्रमाणे 8वीपर्यंत मुलांना पास केलं जातं, म्हणजे असं पालकांचा पण निश्चय होतो की माझा मुलगा 8वीपर्यंत पासच होणार आहे. आणि पास होणार म्हटल्यानंतर मग दुर्लक्ष होतं, काय कशाला विद्यार्थी आपल्या मुलाकडे लक्ष द्यायचं. आता तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात तर मुंबईमध्ये वेगळी गोष्ट आहे, तुम्ही क्लास लावता सगळं करता विद्यार्थ्यांच्या मागे धावत असता, पण याची जाण आपल्या मुलांना सुद्धा असावी. विद्यार्थी मित्रांना एकच कळकळची विनंती, आपले आई बाबा आपल्यासाठी धडपडत आहेत, दिवस रात्र कमवून कष्ट करत आहेत, आणि कष्टाचं खरोखर चीज जर करायचं असेल तर तुम्ही आतापासूनच त्यांना आपल्या अभ्यासामध्ये प्रगती सुरू ही दाखवा की जेणेकरून भविष्यामध्ये जो तुमच्यासाठी पैसा जर राखून ठेवा राहील त्या पैशाचा नक्कीच उपयोग होईल, त्याचं सार्थकी जीवन होईल असं वाटलं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी आतापासूनच जे काही तुमचे त्रास कष्ट करत आहेत त्या कशा चीज होण्यासाठी आतापासून एवढा अभ्यास करायचा त्या वर्गापासूनच तुम्ही दाखवा तुम्ही आणि कुठे जाईल. पहिला नंबर नाही कारण प्रत्येकाचा पहिला नंबर येऊ शकत नाही, पहिला नंबर काय म्हटलं कारण प्रत्येकाचा पहिला नंबर येऊ शकत नाही, पण त्या पहिल्या नंबरचे जे गुण आहेत त्या गुणांच्या आसपास रेंगाण्याचा प्रयत्न आहे. पहिला नंबर आला तर सगळ्यांना आनंद आहे लक्षात ठेवा, पण पहिला नंबर मला मिळाला नाही म्हणून निराश न होता त्या पहिल्या नंबरच्या जवळ आपल्याला करायचं आहे. जसं आपण बघा एखाद्या ठिकाणी गेलो मोबाईल घेतला, तेव्हा मोबाईल जरी घेतला तर मोबाईल मध्ये कसं आपण गुंतवत राहतो ना, आताही आता आलं पाहिजे, आता आलं पाहिजे, मला आलं पाहिजे, तासन तास तिथे आपण बसून राहतो त्या मोबाईलच्या बरोबर, तेच आपल्याला करायचं आहे. मग त्या विद्यार्थ्याला आपल्याला किती मिळालं त्याला समजा 90% मार्क मिळाले, मला 90% का नाही याचा विचार करून तुम्ही घुटमळत राहा. मला 90% का मिळत नाही किंवा मला 100% का मिळत नाही, मग त्यापर्यंत त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तयार व्हा. आणि तयार कसं व्हाल तर अभ्यास करून तयार व्हा. केवळ मोबाईल बघून आता लक्षात ठेवा की एक काय निघालंच आहे की मुलगा आला की मुलगा झाला शिकायला सुरुवात केली त्याला मोबाईल मिळतो सहजासहजी मिळत असतो आता, कारण तुम्ही हक्कच असतो नाही गेले की तुम्ही हक्का आपणता काय करायचं करता येईल म्हणजे तुम्हाला मोबाईल मिळाला असतो. मोबाईल तुम्हाला जेव्हा मिळेल म्हणत नाही मोबाईलचा वापर करू नका, मोबाईलचा तुमच्या हातात मिळाला आहे तुमच्या तर त्या मोबाईलचा सदुपयोग करा. करमणूक मिळण्याचे 20% करा, करमणूक 20% करा, 80% अभ्यास करण्यावर. कारण तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि ते शस्त्र जे आहे हे दुधाचे शस्त्र असतं नेहमी कुठलंही,
आणि हे मोबाईल एक शस्त्र आहे की जर शस्त्र ते आपल्यासाठी वापरला म्हणजे 80% वापर तुम्ही शिक्षणासाठी केला तर अतिशय फायद्याचं होणार आहे. करमणूक त्याच्यामध्ये आहे पत्र आणि करमणूक केली पाहिजे. करमणूक करणं महत्वाचं आहे कारण त्यातूनच आपलं मन प्रसन्न राहते. मग करून कोणत्या प्रकारे करायची सुद्धा आपण स्वतः ठरवलं पाहिजे. त्यासाठी पालक किंवा इतर कोणी सांगण्याची सुद्धा गरज नाही. ते मुलाने आता मग लक्षात ठेवा जिथं तुम्हाला करमणूक करायची आहे करमणूक केवळ तुम्ही ठरवायच्या की हे चांगलं की वाईट ही जेव्हा ठरवली ताकद तुमच्या निर्माण होईल तर चांगलं आहे जे बघतो ते चांगलं आहे की वाईट आहे हे जेव्हा तुम्ही ठरवा तेव्हा तुम्ही खरंच यशस्वी जीवनामध्ये यशस्वी व्हाल. नाहीतर इथेच राहा इथेच राहा म्हणजे गावाला नाही काल मुंबईलाच पण तुमचं जीवन जे आपल्या आपल्या आई बाबा जगलेले आहे आई बाबा वाईट जीवन जगले नाही पण खूप कष्ट करायला लागतात आपल्या आई बाबांना खूप कष्ट करायला लागते तेव्हा ते तुम्हाला आता शिकवते चांगल्या प्रकारे आधी आरामात सगळं तुमच्यावर पोहोचतात सगळं तुमच्याबरोबर येत आहे. त्याचं कारण एकच की खूप कष्ट करतात पण तुम्हाला या कष्टामधलं किंवा या पैशामधला फरक सांगतो. आई बाबांनी दिवसभर मेहनत आजही करताय की ज्याने तुमच्यासाठी काहीतरी तुम्हाला मिळावं तुमचं भविष्य चांगलं सुधारा म्हणून. बघा शिक्षण फुकटचे पैसे घेत नाही म्हणतो एखादा अधिकारी असं फुकटचे पैसे घेत नाही. आता आमचं उदाहरण घ्या आम्ही जरी आता आम्ही लुटले उदाहरण का देतोय पगार चांगला नाही म्हणून असं नाही आमच्या पुरता पगार आम्हाला समाधानकारक आहे त्याबद्दल माझ्या मी कधी असं चुकत नाही पण आम्ही शिक्षक आहोत. रूट लेवलचं काम रूट लेवलचं काम तुम्हाला सांगतो शिक्षकी नोकरी वाईट नाही चांगलीच आहे पण रूट लेवलला काम करत असताना आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कुठलंही आलं म्हणजे रूट लेवलचं काम होतं आम्ही म्हणा ग्रामसेवक म्हणा किंवा जे स्थानिक स्तरावर जे काम करणारे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांना सगळंच करावं लागतं. म्हणजे एखादा पत्र आलं अंमलबजावणी करणार तो सर शिक्षक करणार ग्रामसेवक करणार तरुण करणार सगळ्या गोष्टी रूट लेवलचं काम करावं लागतं. रूट लेवलचं काम करत असताना खूप काम करावं लागतं खूप काम करावं लागतं आणि हे खूप काम केल्यानंतर पगार आणि त्याच्यानंतर यांच्या वरच्या अधिकारी म्हणजे आमच्या वरच्या केंद्र प्रमुख असतात म्हणजे आम्हाला 11-12 शाळांसाठी केंद्र प्रमुख अधिकारी असतात त्यामुळे काम असतं की जाऊन शाळांना भेटी द्यायच्या तिथे काय चाललंय हे पाहायचं त्यांना पगार आमच्यापेक्षा जास्त असतो. बघा शिक्षणाचा फरक तुम्हाला मी सांगते. त्याच्यानंतर पुढच्या विस्ताराधिकारी हे विस्ताराधिकारी त्यांच्याकडे तालुक्याचा मोठा तालुका असेल तर 4-5 गट होता तयार होतात चार विभाग तयार होतात असे प्रत्येक 30-35 शाळामागे विस्तार अधिकारी असतात. हे विस्तार अधिकारी काम करत असताना कुणाला सांगतात जास्त केंद्र प्रमुखाला सांगतात की जा शाळा भेटी द्या हे करा ते करा त्याच्यावर ही माहिती मिळवा ती माहिती मिळवा आपलं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे अजून कोणत्या प्रकारे शाळा करतात आणि ऑफिसमध्ये काय गाव आले काय गाव सही करणार त्यांना पगार जास्त असतो. त्यानंतर याच्यावरती असतात गणेशन अधिकारी. गणेशन अधिकारी तालुक्याचा कारभार पाहतात आणि तालुक्याचा कारभार असताना प्रत्येक शाळेवर जाणं शक्य नसतं प्रत्येक शाळेवर भेट देणं शक्य नसतं मग प्रत्येक शाळेवर भेट देणं शक्य नाही मग ते काय करतात विस्तार अधिकाऱ्या सांगणार मग विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखाला सांगणार केंद्र प्रमुख शेवटी आमच्यावर येणार आमच्याकडे नाही हे पाहिजे म्हणजे शेवटी देणार कोण प्रश्न जास्त घेणार कोण रूट ठेवतो त्याच्यावरचं शिक्षण आपल्या जिल्ह्यात शिक्षण अधिकारी असतात जिल्ह्याचा कारभार पाहत असतात पगार मात्र जास्त असतो. त्याच्यावर आपण पाहिलं तर मग आयुक्त आले म्हणजे आपण या स्तराला आपण जाऊ शिक्षण आयुक्त आले त्यानंतर आले सचिव आले आणि नंतर आले मंत्री. मी जास्त कमवतो कोण तो विचार करा विजय सचिव असतात तिथे आपण पाहिलं जे प्रत्येक खाते सचिव आपल्या याच्यामध्ये आहे ते सचिवांना जास्त पगार असतो की त्यांचं लोक असतं पगार जास्त का तर त्यांचं शिक्षण लक्षात तुम्हाला सांगायचा उद्देश एवढा की तुम्हाला कुठल्या लेवलला थांबायचं आहे तुम्ही ठरवा. तुम्हाला थांबायचं आहे कुठल्या लेवलला तुम्हाला रूट लेवलला थांबायचं आहे की वर जातात हे झालं माझ्या शिक्षण जेव्हा तुम्हाला सांगितलं जसं प्रत्येकाच्या नोकरीमध्ये तसंच आहे जो काही काही नोकरीला आहे त्या ठिकाणी सुद्धा मॅनेजर आहे किंवा एस टी आपण त्याला म्हणतो ते सगळे आहेत ते वरचे पगार जास्त घेतात काम करतो रूटला कोण ते रूट लेवल त्याला कर्मचारी तुम्ही आपण सगळे आहोत ते आपण काम करतोय मग प्रत्येकाने प्रत्येकाला ती गोष्ट शक्य होईल असं नाही पण ती शक्य होण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे आणि ती धडपड तुम्ही जर करा तर त्या लेवलला जा म्हणजे फक्त काय सही करायची आहे आणि आपला पगार आपल्याला घ्यायचा आहे लोकांना मार्गदर्शन करायचं आहे पण तो सही फुकट करत नाही आपण तिथे काय असते आपली मागून वापरली काय असते बुद्धी वापरली असते आणि बुद्धीचा जर विकास तुम्हाला करायचा असेल तर हा बुद्धीचा विकास केवळ आणि केवळ शिक्षणामधून होत असतो. मग शिक्षण कसं घ्यायचं तुम्हाला तुम्हाला सांगितलं मी शिक्षण आपण कसं घेतलं पाहिजे तर शिक्षण मनापासून घ्या जे पूर्वी तुम्हाला जे वर्गामध्ये आहे पहिलीच्या वर्गात असेल दुसरीच्या वर्गात असेल तुम्हाला आठवीला असेल नवीला असेल ते आठवीचं शिक्षण आठवीमध्येच पूर्ण करा नवीला ठेवू नका काही इव्हन आठवीपेक्षा जास्त तुम्ही शिक्षण शिक्षण घ्या नवीचं नवीला पूर्ण करा दहावीला दहावीला पूर्ण करा आम्ही तसं करत नाही म्हणजे बऱ्याच अंश पूर्व आपली मुलं असे करत नाहीत जाऊ दे काय आता पुढचं आता गेलंय मला काय करायचं आहे 60% मला 70% झालं 5 झालं पण 60% 70% आपण घेतलं तर 30% अभ्यास केलाच नाही आपण हा विचार कधी आपण करत नाही 30% अभ्यास केलाच नाही 60% काम मिळालं आपल्याला
तर कुठेतरी मी 70-80% केलं म्हणून मला 70% मिळाले. मी 100% करायला 100% करा जाऊन मग 80% किंवा 50% म्हणजे लक्षात ठेवा 100% मिळत नाही. मग 100% करण्यासाठी आपल्याला 100% जास्त केलं पाहिजे. मग 100% टक्केवारी तर नाही, टक्केवारी 100% आपण म्हणतो 110% कसं काय असं बघते म्हणाले 110% कसं काय टक्केवारी 100% बोलते जाते. पण 100% च्या वर करायचं आहे ते तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त अभ्यास करायचा. शंभर टक्के अभ्यास करा म्हणजे काय करायचं आहे तर तुमचं नियोजन असलं पाहिजे. आणि मग आपण कुठे त्या 100% आसपास पोहोचतो किंवा 90% आसपास पोहोचतो. हे जर तुम्ही प्रत्येकाने लक्षात घेतलं तर शिक्षण देणाऱ्या मुलांनी खरोखर आपल्या आई बाबांनी केलेलं जे कार्य आहे ते आजपर्यंत करत आहे हे कार्य सफल झालं तर आनंद मिळेल. काय तर सरासरी मला कुटुंबामध्ये बहु म्हणजे तो माझा ऐकत नाही, तो असाच करतो, तो तसाच करतो, तो हे करतो, हे ऐकलं लावायचं. बघा आपल्या माणसा प्रत्येकाबद्दल, माणूस म्हणून प्रत्येकाबद्दल दोन गोष्टींची चर्चा होते, एक चांगल्या कामाचे होते एक वाईट कामाचे होते. मग आपल्या कुठल्या कामाची चर्चा व्हावी तुम्ही ठरवा. आपल्या कोणत्या कामाची चर्चा व्हावी हे प्रत्येक ठरवायचं आहे. म्हणजे मी चांगलं म्हणून माझी चर्चा व्हावी की मी असा वागतोय तसा वागतोय म्हणून चर्चा व्हावी हे तुम्ही प्रत्येकाने ठरवा. मग हे जर तुम्हाला ठरवण्याची अक्कल आली, अक्कला चांगला शब्द वापरला मी, आता स्वतः अक्कल काढतो लोकांची बरोबर. पण अक्कला शब्द मी इथे चांगल्या अर्थ वापरला. इथं जेव्हा आपला अक्कल येत प्रत्येकाला की माझ्या कोणत्या गोष्टी चर्चा व्हावी बाहेर हे जेव्हा तुम्हाला ठरेल ना तेव्हा तुम्ही खरोखरच या जीवनामध्ये सफल झाला आणि समाधानी झाला असं तुम्हाला. समाधानी मांडण्यावर आपल्या आपल्याला काय पाहिजे काय नको आणि दिलेल्या वेळेला याच्यामध्ये वस्तू समाधान कधी मांडायचं असं दिलेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती जुळवून घेऊन मला या परिस्थितीमध्ये एवढंच मिळू शकतं हे जेव्हा आपलं समजतं तेच खरं समाधान. नाही तर आपल्या परिस्थितीपेक्षा तुम्हाला मला अमुक पाहिजे तर ते कधी शक्य नाही. तुम्ही नेहमी आयुष्यभर असमाधानी राहाल हे तुम्हाला विद्यार्थी दशेत मी तुम्हाला सांगतो. पालकांना याचीच विनंती आहे आपल्या मुलाला आपल्याला शक्य आहे तेवढंच द्या. मुलाने मागितलं म्हणून आपल्याला शक्य नाही तेवढं कर्ज काढून अजिबात देऊ नका किंवा कुठून घेऊन देऊ नका. तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे पालकांना प्रत्येकाकडे पालकांचं जेवढं बनलेलं आहे जरी ते तरुण पिढी असली तर प्रत्येकजण पालकांच्या दृष्टीने आता आपले सगळे इथे बसलेत त्यांची मुलं आम्ही सगळे आता आम्ही पण पालक बनलो आहे. आता आमच्या पिढ्यांचे लोक सगळे पालक झालेले आहेत. पालकांना एकच विनंती राहील की तुमच्याकडे जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त मुलांना देण्याचा प्रयत्न करू का. त्यातून आपला कुठला तरी काय फायदे पाहिजे ना का नको. आज 15,000 किंवा 20,000 कमवत होते 20,000 मोबाईल तरी घाटून देऊ नका त्याला. मग महिनावर खाल काय. आपल्या मुलांना थांबण्याची सवय लागते. एखादी गोष्ट तुमच्याकडे असतील पैसे पण त्याला सवय लावा थांबा मी देईन मला पगार होते पगार झाल्यानंतर देईल. मग निदान त्याला की त्या गोष्ट अर्जंट आहे शाळेसाठी उपयुक्त आहे लगेच द्या. कारण शाळेसाठी उपयुक्त ती गोष्ट मागे पुढे पाहू नका कारण मग शाळेत चर्चा होत राहते मग या मुलाची फी आलेली नाही किंवा या मुलाचं अमुक नाही वही नाही हे असं आता या वही गोष्टी तर राहिल्या नाही का. आमच्या काळामध्ये त्या होत्या काही मुलांना मिळायचं नाही ती गोष्ट वेगळी पण आता वही पर्यंत कुठलीही गोष्ट होती शाळेसाठी आवश्यक आहे ती मागितली की लगेच द्या. पण त्याच्या वैयक्तिक वापरासाठी जी अनावश्यक गोष्ट आहे सध्याच्या स्थितीला ती देण्यासाठी मला थोडं पुढे मागेला हे पालकांना सांगेल. आणि तुम्ही सुद्धा विद्यादशेमध्ये जेव्हा पालक व्हाल तेव्हा सुद्धा हे लक्षात ठेवा आपल्या मुलांबाबत वागताना सुद्धा ही विनंती अवलंबा की तर थांबण्याची सवय लावा. आणि आज तुम्ही मुलं आहात म्हणून तुम्ही सुद्धा विचार करा तुम्ही सुद्धा स्वतःला थांबण्याची सवय लावा. मला माझे बाबा किंवा आई मला आज नावं देणार आहे शब्द दिलाय पण तुमच्या माहिती तसे ती स्थिती सध्या तरी आढळत नाही लगेच आज आपण आपली सुरू होते आणि म्हणजे आज आपण होऊ नये त्यासाठी प्रत्येकाला शांत करा. आणि खरोच मी सांगेन की आता जो गुणगौरव सोहळा आहे या निमित्ताने विद्यार्थ्यांना जे स्फूर्ती पाहिजे प्रेरणा पाहिजे त्यातून नक्की मिळेल. केवळ स्फूर्ती प्रेरणा घेऊ नका आम्हाला याप्रमाणे मिळतंय. आणि मी तुम्हाला सांगते एवढे टक्केवारीमध्ये गुंतू नका आपल्याला 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. टक्केवारी फक्त आकड्यावर असते तर 100% मिळायला विद्यार्थ्याला सुद्धा काही गोष्टी त्याच्या तांत्रिक जमत नाही. तुम्ही इंजिनावर डॉक्टर व्हाल जेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस करावं लागेल तर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी बघितली जाते. तिथे टक्केवारीचा विचार केला जात नाही. तुम्ही ज्याला इलिजिबल आहात म्हणजे 60%, 70% सगळे इलिजिबल असतात सगळे इंटरव्ह्यूला तिथे असतात
प्रज्ञेला असल्या मुलांना चॉईस प्रोव्हाइड केला जातं की जो इलिजिबल आहे, जो खरोखरच का कामासाठी पात्र आहे. तुम्ही इंजिनिअरिंग झाला, इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाला, इलेक्ट्रॉनिक झाला, डॉक्टर झाला, ज्यावेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस करायचा आहे, इंटरव्ह्यूला फेस करत असताना डॉक्टर समजा प्रत्येकाला इंटरव्ह्यूला द्यावं लागतंच काही नाही, तो आपल्या कामातून व्यक्त करतो. त्याचा वेगळा बाजू आपण इंजिनिअर झाला किंवा कुठलाही, आता इंजिनिअर मोठ्याने म्हणतोय पण कोणत्याही तुम्ही व्यावसायिकपणा म्हणायचं असेल तुमच्या आपल्याला, तर ज्या ठिकाणी तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जाल त्यावेळेला तुम्हाला तुमची कॅपॅसिटी बघितली जाते. काय एखादा प्रश्न काही ठिकाणी एखादा प्रश्न विचारला आणि लगेच म्हणतात तू सिलेक्ट झाला, हे कधी घडतं तर तुमच्याकडे असेल तर त्यांच्या कामापैकी योग्य ते तुम्हाला विचारतात बाबा हे त्याला जमते का बघूया असा आपला माणूस पाहिजे आणि ते लगेच तुम्हाला सिलेक्ट करतात. आणि केवळ योग्य आणि शिक्षकामुळे आपल्याला होईल हीच मला अपेक्षा आहे. आपण एक जबाबदार जसं आम्ही पालक म्हणून जबाबदार पालक म्हणून आपण वागायला पाहिजे तसं सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा एक जबाबदार आम्ही मुलं आहोत, एक विद्यार्थी आहोत, शाळेमध्ये वावरत असताना विद्यार्थी आणि घरामध्ये वावरत असताना आम्ही एक मूल आहोत, जबाबदार मुलं आहोत याची पत्रकार जाणून ठेवा आणि तेव्हा जाणून ठेवा तेव्हा आई बाबा आपण हा सुसंवाद सुरू राहील आणि आपला तुमचा विकास करण्यासाठी ते मदतच करतील आणि स्वतःहून तुमचा विकास कराल. या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी मंडळाने मला दिली आणि मलाही तुमच्यावर पोहोचता आलं आणि खरोखरच जीवनाचा सार याच्यामध्ये आहे. आपण जगत असताना आपल्याजवळ जी आवक आहे त्या आवकपेक्षा आवक म्हणजे शब्द माहिती तुम्हाला आवक म्हणजे येणं म्हणजे ऑलरेडी पगार आपला आमच्या आता पालकांचा पगार तुम्हाला अजून तो नाही चालू आणि तो मिळवण्यासाठी आपण तुम्ही सगळं धडपड करतात ना, या पगारासाठी धडपड करता ना. आता भविष्यामध्ये तुम्ही नोकरी लागणार पगार मिळवणार मग मिळालेल्या पगारामध्ये आपण कशा प्रकारे तो समतोल ठेवायचा, अनावश्यक गोष्टींसाठी खर्च टाळा, आवश्यक गोष्टी नक्कीच खर्च करा, त्यातून बचत करा आणि ती बचत तुम्हाला भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल आणि आपलं जीवन सुखकर आणि आनंददायी होईल. त्याचप्रमाणे मोबाईलचा अतिवापर टाळा, हे तुम्हाला सुद्धा पुन्हा सांगेल मी. पबजी म्हणजे काय बोल बघा, पबजी हे जो गेम आहे ना खरंच तुम्हाला वेळ लावून लहान मारणारा गेम आहे, असे बरेच गेम आहेत मला आहे आता माहिती आहे मला करमणुकीचे गेम कुठले आहेत तुमचे, तो काय हे काय तो पबजी मध्ये काय पैसे मिळतात काय मिळत ना, विनाकारण डोक्याचा टोका करता तुम्ही काय डोक्याचा आपला मेहनूचा टोका लक्षात ठेवा, आम्हाला चष्मे आता लागले म्हणजे आमच्या वरिष्ठांना तर आमच्यापेक्षा लक्षला लागले आम्हाला थोडेसे.